या अलो 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 या 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 नाही नाही म्हणजे खरं म्हणजे बाबो आज मला उशीर झाला यायला. नाही म्हणजे मी लवकर यायचा प्रयत्न केलेला होता पण त्याला सुरुवातच उशीर झाली. अरे काय काय जोक सांगतोय काय मी? नाही नाही जोक झालाय. तू उशिरा येतो ह्योच जोक झालाय. तर आजचं कारण काय? म्हणजे काय झालं, काल रात्री मला झोपायलाच लेट झाला त्याच्यामुळे उठायला लेट झाला. अरे मी काय म्हणतोय ऐका जरा नीट डोल का गप. तुम्हाला सांगतो आमच्या भागात रात्री पाणी लय उशिरा येत. कधी अडीचला येतं, कधी तीनला येतं, कधी चारला येतं. बरं माणूस झोपलेला असतो आणि एकदम पाण्याचा आवाज ऐकून जागा होतो काय आणि जातो पाणी भरायला. बरं पाणी भरल्यानंतर परत झोप लागती होय. चार साडेचार पाच पर्यंत माणूस जागा राहतो आणि मग त्यानंतर सहाला कधी कधी डोळा लागतो मग परत त्यामुळे उठायला उशीर होतो. बरं हे असं कधी पंधरा हो या असं कधी कधी चार चार दिवस पाणीच येत नाही. बर त्यामुळे ही धावपळ होती. मग का पाण्याचं तुम्हाला दुर्भिक्ष काय सांगायचं आमच्या भागात तुम्हाला खरं नाही वाटायचं. पण आता तुम्हाला सांगतो एक आमच्या इथला काशीराम आहे काय तिची आजी चचली ना परवा. काय झालं? आजी चचली त्याची. चचली ठेचली कुणी का तिला? खपली. हा हा खपली खपली का चगली. बर 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 झाली ना रडारड त्या काशीरामच्या घरात फार रडारड चालू झाली. मग त्या आजीला उचलला ताटीवर आणून झोपावला काय ही सगळी आजूबाजूला आप्तेष्ट मंडळी नातेवाईक मंडळी सगळी रडारड बघव ना मला पारा. आणि तेवढ्यात काय झालं माहिती का पाणी आलं नळाला. त्या पाण्याचे दोन थेंब बादलीत पडले टाप टाप झालं. त्या मेलेल्या आजीला सोडून सगळे आप्तेष्ट नातेवाईक मंडळी पळाली ती पाणी भरायलाच गेली डायरेक्ट. असं अहो हे तर काहीच नाही. त्या पाण्याचा आवाज ऐकून मेलेली म्हातारी ताडकन उठून बसली. हा आणि तिनं सुनबाईला आवाज टाकला. काय ती म्हणाली वज्जे अगं नळाला पाणी आलंय ते आधी घराकरता भरून घे हो आणि त्याच्यानंतर त्या पाण्याचे दोन थेंब माझ्या घशात टाक म्हणजे मी पुन्हा एकदा मरायला मोकळी ग बाई. असं ती आजी म्हणाली. म्हणजे बघा या पाण्यानं आमच्या भागातल्या लोकांचं तोंडचं पाणीच पळवलंय. आता माझ्या देण्यात आलं का तुला उशीर का झाला? मग हा म्हणजे नळाला क्वचित येणार पाणी आणि नळावर होणारी भांडणं ह्यो चिरंतन चिंतनाचा विषय आहे. हे तुला नाही का वाटत? मला वाटतंय. पण तरी तुला बघायचंय? हो ये इकडं. काय जाऊ तिकडं. कुठं? ये बघ तिकडं. महिने तू पहिला नंबर लावलास. हो मग मला जाऊ दे की तुझ्या पुढं. अगं माझा इंटरव्ह्यू आहे मला लवकर जायचं आहे आज बाहेर जायचं. रमेश असं कार्य करतो मला चालत जायचं लई उशीर होतोय. रमेश जाऊ दे की मला तुझ्या पुढं. असं म्हणती मग ये लावबूच नंतर भेटायचं मला. महिने नंतर इंटरव्ह्यू वरून आलं की तुला भेटतो आम्ही. चालेल नंतर मग पिक्चरला आपण जाऊ. तुझी शाळा संपली की? चालेल चालेल. अजून पाणी नाही येत ग महिने. माल्याच्या माल्यामधी पाटाचं पाणी वाहत. चल बाजलो मावशी असं काय करते माझा पहिला नंबर तो बूच नाही का दिसत तुला. आ मावशी असं काय करते मला चालायलाही उशीर होतो एवढे कपडे पडले ते सगळं धुवायचे. ए ग बस एक तर पहिला नंबर मी लावला आहे बूच बीच काय ठेवायचं नाही इकडे. हे बादली दिसत नाही का माझी? हा माझा पहिला नंबर आहे. हा माझा पहिला नंबर होता खरं म्हणजे पण आता तिसरा झालाय. ए खोटं बोलू नको जीभ झडल तुझी कळलं ना. पहाटे चार वाजता उठून पहिली बादली लावली मी. रमेश तू तरी सांग ना मावशीला काहीतरी. मी काय सांगणार मावशीला? काय गे भावाने शाळेत कशाला जायचं तुला? शाळेत जाऊन काय करणार पोरांकडे बघत बसणार चटोरपणे. म्हणजे तू पोरांकडे चटोरपणे बघते मी असताना? नाही नाही मावशी काय बी बोलते मंगळ. अरे तू तिचं काय ऐकतो माझं ऐकी. नटमोगरी इथं नळावर बसती कपडे धुवायला. कपडे धुवून धुवून धुतलेले कपडे परत परत धुती जाळी झाली आणि नजर कुठं त्या इजूकडे. महिने महिने चल बाजू. कुठे नंबर? पहिला नंबर लावला होता. आहे चल बाजू. कवाला म्हणायचा मामाईचा राजाबाई टावर लाईनीत. ए डुचके तू गप. महिने नंबर लावला का आपला? हा पहिला नंबर लावला आहे. ए बाई पहिला नंबर काय? पहिला नंबर माझा आहे दुसरा आहे तुझा. ए बाई पोरगी लहान बघून तिला काहीतरी बोलू नको बाजू. पहिला नंबर आमचा आहे. माझा पहिला नंबर आहे बादली मी पहिली लावली. खरं म्हणजे माझा पहिला होता आता मी चौथा झालोय. ए तुझा
ए काय ग बाई पोरगी उभी दिसत नाही का तुला एवढी एवढी बाई इथं अख्खी उभी आहे ती दिसत नाही का नाही दिसत मला बाई तुला कशाला लागतं ग पाणी कशाला लागतं म्हणजे आमच्या हवालदाराची फटफटी आहे ती सकाळी रोज पाण्यानं चकाचक पुसायला लागती तेव्हा जातात शान मधी त्यांना मनामध्ये आंघोळ करा चकाचक मग धुवा फटफटी चकाचक फटफटी धुवा पाणी पाहिजे माझ्या नवऱ्याची आंघोळ काढू नको आधी डोक्याला तेल आणि पाणी नाही लावत महिना महिना ते बघ ए गप्पे महिना महिना माझं डोकं आणि माझं तेल काढू नको मला आंघोळीला पाणी लागतं तुला काय करायचं का माझ्या घरात काय चालतं ते तुझ्या घरात काय चालतं ते बघ नवरा फिरतो गाव भर इकडं तिकडं हुंग चल बाजू आमचा नंबर आहे पहिला ए आमचा पहिला नंबर आहे का बस मावशी मी काय म्हणतो माझं जरा पोट दुखतंय एवढी जरा बादली लावत का तिकडं मला घाई आहे जरा घाई आहे तुझं पोट दुखतं डोक्याला हात लावतो कारण ए तुझ्या पोटात पण मळमळत असेल आता हो 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 तुझ्या पायात पण गोळा आला असेल गोळा गोळा आलाय पायात गोळा आलाय गोळ छातीत कळपण येते तुझ्या आता आली बघा होय बहुतेक तुला अटॅक येणार जा घरी जाऊन चार माणसानं बोलव आता जा काम करू दे रे बाबा जा पाणी भरू दे चल माग थांब जा ए बाई काय करती चल माग आमचा नंबर पहिला महिने मला भांडी घासायची अजून जास्त शांतपणा करणार भांडी का आमच्याकडे काय बाई येते का भांडी घासा आम्हाला भांडी घासायची चल बाजू बरं जरा एक काम कर एक ग्लास पाणी घेऊन ये एक अर्धा तास थांब जरा अगं मी जेवण नाही मागत आहे प्यायला एक ग्लास पाणी मागतोय दे ना तुला दिसत नाही का मी पेपर वाचते ते पेपर वाचताना कोणी डिस्टर्ब केलेलं मला अजिबात आवडत नाही तुला माहिती आहे ना इक्वॅलिटी स्त्री मुक्ती 5 कोटींची गाडी बाप रे कशी परवडणार ही अगं काय हे अगं फ्रीज मध्ये पाणीच नाहीये पिंपात सुद्धा पाणी नाहीये काय केलंस काय एवढं पाणी पाणी ओतून दिलंय मी सगळं ओतून दिलंस अगं पण का कारण ते शिळं होत अगं शिळं ताज पाणी असं काही नसतं हे बघ कसं असतं माहितीये का की पावसाळ्यात जो पाऊस पडतो ते जे पाणी आपण तलावात धरणात जे काय साठवतो ना तेच पाणी आपण वर्षभर वापरतो म्हणजे ते शिळच असतं त्यासाठी असं शिळं पाणी ओतून द्यायची गरज नसते ग काही होत नाही बरं का एवढूसं पाणी वाया गेलं तर अगं असं कसं म्हणतेस तू अगं मुंबई शहरात 20 लाख घर आहेत त्या 20 लाख घरातनं दररोज जर का 10 लिटर पाणी जर का वाया जायला लागलं तर 20 लाख x 10 लिटर म्हणजे 2 करोड लिटर पाणी दररोज आपण ओतून देतो गटारात ओतून देतो अरे वा हिशोब अगदी परफेक्ट करून दाखवतोस आणि तू काय रे वेगळं करतोस रोज सकाळी दात घासतोस 15 मिनिटं नळ चालूच अगं म्हणजे काय मला लहानपणापासून सवय नेहमी नेहमी तो ब्रश धुवून घ्यायची म्हणून तो नळ चालू ठेवतो मी दिवसात ना 2 वेळेला गाडी धुतात साहेब आणि किती बादल्या नेतात ते नाही दिसत हे बघ माझी गाडी आहे मी ती 2 धुवीन नाहीतर 3 धुवीन मी टॅक्स भरतो मी पाणी पट्टी भरतो मला हवं तेवढं हवं तसं मी माझं मी पाणी वापरू शकतो मी माझी गाडी 2 धुवीन 3 धुवीन अरे चा मी पण कमावते मी सुद्धा घराचा निम्मा खर्च करते मी पण पाण्याचा टॅक्स भरते मी पण मला हवं तसं पाणी वापरू शकते इजंट इट बघितलं का म्हणजे त्या माणसाचं म्हणणं काय का मी पाणी पट्टी भरले ना मग पट्टी लावून मी पाण्याचा वापर नाही मी पाहिजे तसा पाण्याचा वापर करेन नुसती पाण्याची उधळपट्टी माणूस करतोय आणि त्यातल्या त्या शहरातली माणसं म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये दररोज दर डोई 50-60 लिटर पाणी माणूस वापरतोय दर डोई अरे बापरे मग खेड्यातली काय अवस्था आहे की एक पाण्याचा लोटा त्याच्यासाठी माणूस घालतोय कोसभर खेटा आणि ती बिघावलं नाही तर टँकरनं पाणी आज येतंय का उद्या येते याच्यात 4 दिवस कधी निघून जात्यात कधी 5 दिवस निघून जात्यात काही कळत नाही बाबा अरे अरे म्हणजे बघा शहरातली माणसं नळ उघडून बसत्यात की बदा 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 बरोबर पाणी वाहत आहे हा त्याची त्यांना काही काळजीच नाही तुम्हाला सांगतो ना ज्याचं पाण्याविना जळतय ना त्यालाच खरं कळतय हो मग तरी कस बघा किती काय ते बघ या या जग्गू भाई या अगं पाहिलंस का कोण आलंय ते जग्गू भाऊजी आलेत पाणी आण जरा अगं भाई आले का भाऊजी काय म्हणतंय इंदोर अरे इंदोर तो बढी आहे बहिणी वगैरे बरे आहेत ना आई का इंदोर मिठाई विठाई खाणे पाणी घ्या काय गाय पाण्यात बघ काय असं जरा बघून आणायचं
ओतून देते आंटी. अरे नहीं नहीं भाभी जी, क्या कर रही है, लाइए इधर. क्या होता है? अरे ऐसे घ्यायचं टाकून द्यायचं, त्यात काय एवढं, हा चांगलं आहे पाणी. हो काय जगू भाऊ, दिलास की बदलून पाणी. और सुनाइए कैसा चल रहा है? बाकी ठीक. मग काय, कसं वाटलं शहर? शहर कसं वाटलं? हा शहर तर बहुत बढिया आहे, पण मन एकदम उद्विग्न झालं बघा. उद्विग्न का बर? आपका शहर है ना शहर, वैसे तो अच्छा है, लेकिन पाणी की किसी को किंमत नाही आहे. एकदम बेइज्जत करून टाकले पाण्याला. पाण्याला बेइज्जत म्हणजे काय कळलं नाही. म्हणजे बघा, कालपासून बघून राहिलो मी, कालपासून बघून राहिलो. गाडीतून आलो ना मी, ते सगळे पॅसेंजर कडे ते मिनरल वॉटरच्या बाटल्या, ते उतरताना अर्धा अर्ध पाणी तसंच टाकून द्यायचे. गेलं ना पाणी वाया. परत मग रिक्षात बसलो, त्यानंतर ते इकडे रोड कुठला लागतो इथे जवळ, तो एम जी रोड. तिथे तिथे बघितलं तर ते पाण्याचा पाईप फुटला ना, तीन पाईप फुटले. हे जे काय पाणी साचलं होतं, किसी को कुछ लेना नाही देना नाही, काय सांगू भैया, एकदम बुरा लागा मेरे को. उसके बाद वो तुम्हारा ये चौक कौन सा लगता है? शिवाजी चौक. उधर तो बहुत बड़े बड़े फुवारे ना भैया. कारंज 20 फुटी कारंज है ते भाऊजी. पुढच्या महिन्यापासून तिकडे लायटिंग वगैरे सुरू होणार, डिस्को लायटिंग वगैरे, असे हत्ती घोडे उंट वगैरे बसवणार, त्यांच्या तोंडातून असं पाणी ओढणार. मी काय म्हणते, पुढल्या वेळेला येताना वहिनींना आणि मुलांना घेऊन या बघायला. या खरंच या. काय कौतुकाने सांगून राहिले तुम्ही भैया, इतना पाणी उडताय उतना पाणी उडताय. हे असंच कौतुक ते काल शेळक्यांकडे गेलेलो ना, उधर भी ऐसा हीच. उधर तो कितना बड़ा घर है उनका, और वो देखावे में क्या क्या मालूम है, ऐसा भदभदा. बाबूजी भदभदा नहीं कही, धबधबा. धबधबा धबधबा. हो मी हळदी कुंकाला गेलो ना परवा शेळक्यांकडे, तेव्हा पाहिलं काय सुंदर देखावा केलाय. आणि वहिनीने ना सगळ्या घरात अंधार केला, फक्त त्या धबधब्यावर असा निळा लाईट सोडला होता, इतकं सुंदर दिसत होत. काय कौतुक करून राहिले तुम्ही, कभी इंदोर आहे. आमच्या इंदोरला माणशी किती पाणी मिळतं माहितीये का एका दिवसाला? माणशी पाणी? हा आमच्याकडे दरडोई उत्पन्न असतं पाणी वगैरे. नाही नाही तरी पण तुम लोक कितना इस्तेमाल करतो एक दिन में? नाही म्हणजे असं आम्ही काही पाणी वगैरे मोजत नाही, पण म्हणजे कसं आपल्याकडे किती, 6,000 लिटरची टाकी आहे आमच्याकडे. ज्याला जसं पाहिजे तेवढं वापरतात. हमारे इधर ऐसा नहीं इंदौर में, आमच्याकडे माणशी एक बादली पाणी मिळतं दिवसाला. काय थट्टा करता भाऊजी तुम्ही पण. नाही भाभीजी थट्टा नाही करताय, खरंच सांगतोय. एक बादली पाणी मिळतं एका माणसाला, त्यातच सगळं सांभाळायचं. हां म्हणजे पिण्याचं त्याच्यामध्येच, स्वयंपाकाचं त्याच्यातच काढायचं. फिर जो कुछ बचेगा ना उसमें से, त्याच्यातच आंघोळ करायची मग. आणि टबामध्ये उभं राहूनच आंघोळ करतो आम्ही. आणि आंघोळ केल्यानंतर जे पाणी टबात उरेल ना, ते आम्ही मग झाडांना घालतो. आणि मग झाडं पण जगवतो. असं आमचं सगळं इंदोरला चाललेलं असतं. कभी कभी तो पाणी के लिए मोहताज होते सब लोग वहां पर. आणि तुम्ही ज्या प्रकारे या शहरात पाणी वापरता ना, ते तुम्हाला खूप वैभवाचं वाटत असेल. वैभव या शहराचं, इथल्या माणसांचं. पण मी 2 दिवस जे काही बघतोय ना, ये देखकर मेरी आंखों से तो आंसू निकल आए. महाराष्ट्रातील पाण्याची परिस्थिती हा यावर्षी नेहमीपेक्षा अधिक चिंतेचा विषय आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. ही गांभीर्य अधिक आहे एवढ्यासाठी की पावसाळा संपत असतानाच, म्हणजे 30 ऑक्टोबर 2003 या वेळेला महाराष्ट्रातील 25% तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. 353 तालुक्यापैकी 71 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. आणि परिस्थिती काय आहे याचं गांभीर्य ह्यावरून लक्षात येईल की त्यापैकी 71 पैकी 12 तालुक्यामध्ये हा सरासरी इतकाच पाऊस झाला होता. म्हणजे पाऊस कमी झाला नव्हता. पाऊस कमी झाला नसतानासुद्धा जिथे पेरण्या झाल्या नव्हत्या, जनावरांना पाणी नव्हतं, पिण्याच्या पाण्यासाठीच्या विहिरी आटल्या होत्या, अशी परिस्थिती सरासरी इतका पाऊस पडूनसुद्धा जर होत असेल तर त्या परिस्थितीचा सर्वांनी विचार करणं फार आवश्यक आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या 1505 आपण वॉटरशेड असं समजतो, म्हणजे महाराष्ट्राचा जॉग्राफिकल एरिया हा 1505 वॉटरशेडमध्ये आपण डिवाईड केलेला आहे, त्यापैकी 25% वॉटरशेड्स ह्या आम्ही ज्याला तांत्रिक भाषेत जवळपास ICU गेल्यासारख्याच आहेत. म्हणजे त्या डार्क वॉटरशेड्स आहेत किंवा ओव्हर एक्सप्लॉयटेड आहेत किंवा ग्रे आहेत. म्हणजे जमिनीमध्ये ज्या ठिकाणी 100 लिटर पाणी मुरतं त्या ठिकाणी आपण 125 लिटर 150 लिटर पाणी काढू लागलेलो आहोत. या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे लोकांना ह्यामध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन, म्हणजे प्रोॲक्टिव्हली अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि ह्या अनेक गोष्टी काय आहेत, तर सर्वात सोपं उत्तर त्यात असते एक जलसंधारण आणि दुसरं मागणी व्यवस्थापन.
अनेक ठिकाणी आपण असं पाहिलं की सगळ्या जुन्या विहिरी हा कचरा टाकून आपण बंद केल्यात. सगळ्या ह्या सगळ्यात जुन्या विहिरी आपण साठवण्यासाठी साफ करणं आवश्यक आहे. ज्या बोरवेल्स ड्राय गेलेल्या आहेत किंवा कोरड्या पडलेल्या आहेत, होतं काय की आपण यावर्षी एक बोरवेल घेतो त्याला पाणी असतं, ती पुढच्या वर्षी ड्राय झाले, पुन्हा दुसरी घेतो, पुन्हा तिसरी घेतो. ह्या सगळ्या ड्राय बोरवेल्सचं पुनर्भरण आणि विहिरींचं पुनर्भरण ह्या पावसाळ्यामध्ये सामान्य माणसाने करणं आवश्यक आहे. शेतावरसुद्धा पडणारं पाणी हे विविध पद्धतीनं अडवता येतं, आणि त्यातली सर्वात सोपी आणि लोकांच्या हातातली गोष्ट म्हणजे शेतावर बांधबंदिस्ती करून पाणी अडवणं असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अडवलेलं पाणी जिरवल्यानंतर काढायचं पाणी किती, ह्याचं जर तारतम्य आपण पाळलं नाही तर ह्या सगळ्या जलसंधारणाच्या कामाला काही अर्थ राहणार नाही. म्हणून मुरवलेल्या पाण्यापेक्षा कमी पाणी, तुम्ही 100 लिटर पाणी जर मुरवलं असेल तर 70 लिटर पाणी हे तुम्ही जमिनीतून काढावं. कारण 70 लिटरच्या वर काढलं काढलं की ती संबंध सेमी क्रिटिकल आणि क्रिटिकल अशी अवस्था शास्त्रीयदृष्ट्या तयार होते, मग पुढच्या वर्षी दुष्काळाचा पुन्हा धोका निर्माण होतो. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एक दुर्दैवाची गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रात पाऊस किती आहे याचा हिशेब आपण फक्त 315 किंवा 353 तालुक्याच्या हेडक्वार्टरला पाऊस मोजतो. महाराष्ट्राचा 300,000 स्क्वेअर किलोमीटरच्या प्रदेशामध्ये केवळ 300-350 ठिकाणी पाऊस मोजणे आणि महाराष्ट्राचा पीक पाण्याचा अंदाज बांधणे ही तशीच चुकीची बाब आहे. तर 42,000 गावामध्ये प्रत्येक गावानेच पाऊस किती होतो हे मोजला पाहिजे. आणि एक संदेश एवढ्यासाठी देऊ इच्छितो की महाराष्ट्रात कमीत कमी जरी पाऊस पडला तरी प्रत्येक गावावर 200 ते जवळपास 1000 कोटी लिटर पाणी पडतं. म्हणजे 1000 कोटी लिटर पाणी पडूनही पिण्याच्या पाण्याची अतिशय टंचाई निर्माण होणे किंवा शेतीची शेतावरील पिकं न टिकण्याची अवस्था निर्माण होणे ही फार वाईट परिस्थिती आहे. सरकार काय करतं हा एक नेहमी प्रश्न विचारला जातो. सरकारने गेले 17 वर्ष 1986 पासून किंवा खरं पाहिलं तर 1972 पासून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाच्या कामावर निधी उपलब्ध करून दिला आहे. दरवर्षी 600 ते 1000 कोटी रुपये आपण जलसंधारणाच्या कामावर खर्च करतो. शेततळ्यासारख्या योजनांसाठीसुद्धा आपण प्रोत्साहन द्यायचं ठरवलेलं आहे. एक पाणी पुरवठा विभागाच्याच पुरतं बोलायचं ठरलं तर शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये लोकांच्या सहभागातून पाणी वाचवा, पाणी आडवा, पाणी जिरवा किंवा रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंग, छतावरील पाण्याचे संकलन करून टाक्यांमध्ये साठवा नाही तर आपल्या परसातल्या विहिरीमध्ये किंवा बोरवेलमध्ये सोडा, ह्या गोष्टी आपण लोकांना करण्याबद्दल जे सांगत होतो त्याला सरकारने फंडिंगचा सपोर्ट दिला. जवळपास आज सर्व जिल्ह्यामध्ये मिळून 50 कोटी रुपये आज उपलब्ध ऑलरेडी आहेत शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या अनुषंगाने. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान हे सुद्धा शासनाने अतिशय नेटाने चालवायचं ठरवलं. ह्याचा डोळसपणे जर समाजाने गावाने वापर करायचं ठरवलं आणि आपल्या गावावर पडणारं पाणी हे सांभाळून ठेवलं आणि त्याचा सांभाळून वापर केला तर मला असं वाटतं की दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरला जी एक मोठी पाण्याच्या टंचाईची एक भीती निर्माण होते ती भीती लोकांच्या मनातून जाईल असं मला वाटतं. ऐकलं, डोळ्यात अंजन पडलं हा अहो. पण आता तुम्ही मला सांगा या पाण्याचं महत्त्व शहराकडच्या लोकांना कवा कळतं? होळी संपली, जीवाची तलखी वाढायला लागली, उखाडा वाढायला लागला ना की मग लोकांना कळतं की अरेच्छा पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. हा आता हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा कोणता? का जेव्हा धरणांमधला उपयुक्त पाणी साठा कमी व्हायला लागतो, चाळींमध्ये सोसायट्यांमध्ये बोर्ड लागायला लागतात, का 2 दिवस आपल्याकडे आता पाणी येणार नाहीये, पाणी जरा जपून वापरा तेव्हा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पेपरामध्ये छापूनच येतं का ह्या प्रभागात आता 2 दिवस पाणी येणार नाहीये, 10% पाणी कपात आहे, तेव्हा लोकांचे डोळे खाडकन उघडतात आणि तोंडचं पाणी पार पळून जाते. तेव्हा लोकांना कळतं की हा पाणी कमी झालेलं आहे. हाय का नाही? प्रश्नच नाही. अहो पण हे पाण्याचं नियोजन लोकांनी कवा करायला पाहिजे? कवा? 12 महिने 24 तास पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. काय? अरे थोर मोठ्यांनी काय सांगितलेले का पाणी म्हणजे जीवन आहे. आता पाण्याला जीवन का म्हणतो आपण? तर जगात जे जे म्हणून काय जिवंत आहे ना त्याचा संबंध हो पाण्याशी होतो. वा हवालदार साहेब. नाही मी नाही बाबा, हे थोरा मोठ्यांनी सांगितलेले. वय वय. तर हा जर आपल्याला जिवंत पाना जर सांभाळायचा असेल तर हे जे पाणी जीवन आहे ते आधी टिकवायला पाहिजे का नाही? खरं तेव्हा माझं म्हणणं असं एवढे समजे लोकांनी का बाबा आता उन्हाळा आहे म्हणून पाणी जपून वापरा नाही. उन्हाळा संपेपर्यंत तर तुम्ही पाणी जपून वापरा, पण पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर पाणी आणखीन भरभरून साठवा.